महापालिकेच्या विविध विभागाच्या कार्यालयात काम केल्यानंतर प्रवीण दंतकाळे हे शुक्रवारी नगर सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले। सोलापूर महानगरपालिकेत 35 वर्षांच्या कार्यकाळात प्रवीण दंतकाळे यांनी पालिकेच्या विविध विभागातील कार्यालयीन प्रमुखांची जबाबदारी नेटाने सांभाळली। प्रदीर्घ अशा सेवेनंतर नगर सचिव या पदावर कार्यरत असताना प्रवीण दंतकाळे यांनी केलेली कामगिरी ही वाखाणण्याजोगी होती। त्यांच्या काळात अनेक कायदेशीर वाद निर्माण झालेले असताना देखील नेटाने आणि प्रामाणिकपणे नगर सचिव पदाला न्याय देण्याचं काम प्रवीण दंतकाळे यांनी केलं। शुक्रवारी प्रवीण दंतकाळे हे 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। पालिकेत सेवा बजावत असताना विविध विभागांच्या प्रमुखांकडून मोलाचं सहकार्य लाभलं तर महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, अन्य पदाधिकारी, नगरसेवकांचं देखील सहकार्य मिळाल्याचं प्रवीण दंतकाळे यांनी सांगितलं। महानगरपालिकेमध्ये माननीय पदाधिकाऱ्यांचं खूप मोठं सहकार्य झालेलं आहे। पदाधिकारी म्हणजे माननीय महापौर, माननीय सभागृह नेते, माननीय विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांचंही खूप सहकार्य झालेलं आहे, लाभलेलं आहे। माननीय या नगर सचिव कार्यालयामध्ये कामकाज करत असताना या पदाधिकाऱ्यांच्या समवेत काम करायचं असतं आणि त्याचबरोबर प्रशासनाचे सुद्धा कागदपत्रे त्या पद्धतीने हाताळायचे असतात, या दोघांमध्ये समन्वय साधावा लागतं आणि यासाठी मला या दोघांचंही खूप मोठं सहकार्य झालं। यावेळी पालिकेच्या विविध खात्याच्या खातेप्रमुखांनी प्रवीण दंतकाळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि भ्रमणध्वनीद्वारे अभिष्ट चिंतन व्यक्त करत शुभेच्छा दिल्या।